नमस्कार आज आपले आमरण कुशल पुनः एकदा आजपासून सुरुवात होती आणि 10 मिनिटं आमरण कुशल बरोबर आपण सुरू करत आहोत. 29 ऑगस्टला आमरण कुशल सुरू झालं. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी 14 तारखेला हे उपोषण मराठा समाजाला आरक्षण तुमच्या मागणीप्रमाणे देऊ कायद्यात ते टिकलं पाहिजे म्हणून तुम्ही एक महिन्याचा वेळ द्या, आम्ही तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण देऊ असा शब्द दिला आणि तर प्रत्यक्ष उपोषण सोडवलं होतं. ते आमरण उपोषण आपण स्थगित करू, त्याचं साखळी उपोषण सुरू केलं होतं. सरकारला आपण किंवा सरकारने आपल्याकडून 30 दिवसाचा वेळ घेतला होता. आज 41 दिवस झाले. सरकारनं आरक्षणावर कोणतीच हालचाल केलेली नसल्यामुळे आपण स्थगित केलेलं आमरण उपोषण आणि साखळी उपोषणाचं रूपांतर आज आमरण उपोषणात पुन्हा करत आहोत. माझ्या गोरगरीब मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट पूर्वीचा प्रमाणपत्र मिळावेत यासाठी हे दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू आहे. पहिलं 17 दिवसाचं झालं होतं, आजपासून हे आमरण उपोषण पुन्हा सुरू झालं. या आमरण उपोषणात ना अन्न पाणी, ना वैद्यकीय उपचार, ना सलाईन, एकदम कठोर आणि कडक असं आमरण उपोषण आपण आजपासून सुरू करतो. जीवाची बाजी लाव, या समाजाला गोरगरीब मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून वर्षानुवर्ष या मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं त्या आरक्षणामुळे. म्हणून आपण आजपासून पुन्हा एकदा ताकदीनं आणि कठोर असं आमरण उपोषण सुरू करतोय. आणखी 10 मिनिटांमध्ये आमरण उपोषण सुरू करणार आहे, कारण सरकारचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा मान सन्मान ठेवू आणि राज्यातल्या सगळ्या पक्षांचा शब्दाचा मान सन्मान ठेवू, कारण यांनी सगळ्यांनी मिळून मुंबईत ठराव पारित केला होता की मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाणे टिकणारं आरक्षण जर द्यायचं असलं तर तुम्ही एक महिन्याचा वेळ द्यावा. तसं सत्ताधारी आणि सगळे राज्यातल्या पक्ष आणि मुख्यमंत्री साहेब यांच्या शब्दाचा मराठा समाजाने सन्मान केला आणि 40 दिवस दिले, आज 41वा दिवस आहे. पण यांच्या कोणाकडूनही आमच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या वेदना लक्षात घेऊन कोणाकडूनच आणखीन आरक्षण देण्यात आलेलं नाही. आज आम्हाला काल संध्याकाळपर्यंत आशा होती की सरकार गोरगरिबांच्या वेदना जाणून घेईल आणि आमचा हक्काच असणार 50% आतमधलं ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाचा ओबीसी समावेश होईल अशी आम्हाला आशा होती. परंतु ते सरकारकडून आणि सगळ्या पक्षांकडून झालेलं नाही. म्हणून अंतर्वादी सराठी येथे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आमरण उपोषण सुरू केलं आहे आणि सरकारनं 2 दिवसात आंतरवाडीसह जालना जिल्ह्यासह महाराष्ट्रातले सगळे खटले जे गुन्हे दाखल झालेले ते वापस घेऊ असं सांगितलं होतं. 2 दिवसात घेऊ, आज त्यालाही 41 दिवस झालेत, कसलाही गुन्हा मागं घेण्यात आलेला नाही. म्हणजे सरकार जाणून बुजून मराठा समाजाची दिशाभूल करता याचा अर्थ असा आहे. आत्महत्या केलेल्या आमच्या बांधवांनी जवळपास 16-17 जणांपेक्षाही जास्त बांधवांनी या मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. त्यांच्याबाबतची कोणतीही एक
संबंधित वेळेचं सोडलं तर बाकीच्यांसाठी कोणासाठी आणखी मदत किंवा त्यांना सरकारी नोकरी देण्याबाबतचं सरकारनं पाऊल उचललेलं आहे. कारण तो आमचा बांधव तर आमच्या दुर्ग्याला त्याला सगळंच जबाबदार सरकार. सरकारने आरक्षण दिलं असतं तर आमचा भाऊ आमच्या दुर्ग्याला नसता, किमान त्याच्या कुटुंबातले लेकरं उघड्यावर पडलेत. आता त्यांना जर तुम्ही आर्थिक मदत केली, त्यांना जर तुम्ही सरकारी नोकरी दिली, तर त्या कुटुंबावर एक सावलीचं क्षेत्र उभा राहील. तेही तुम्ही केलं नाही. काही बांधवांना खूप मार लागलेले ऍक्सिडेंटमुळे, काही पडलेत, काही स्वतःच्या गाड्यावर पडलेत, अपघात झालेत. असे हॉस्पिटल आहेत प्रत्येक बऱ्याचशा जिल्ह्यात. त्यांना ते आम्ही सांगितलेलं सुद्धा आहे मुख्यमंत्री साहेबांच्या आणि सरकारच्या ओळखीला. त्यातल्या काही लोकांचं काम झाले, काही सारखी झालंही नाही. त्यामुळे तेही हॉस्पिटलमध्ये आत्ता पडून आहेत. कार्यक्रमाच्या दिवशी 14 तारखेला काही शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले. सरकारच्या वतीनं त्यांना भरपाई देऊ सांगितलं होतं. त्याबद्दलही कलेक्टर महोदयांना जालन्याचे जर आणि तहसीलदार साहेबांना आदेश केले तर ते तातडीनं पंचनामे होऊन तातडीनं ते भरपाई मिळेल. परंतु नुकसान भरपाईच्या बाबत आत्ता गिरीश महाजन साहेबांना सांगितले. याच्याही विषयात आम्ही तातडीनं ते मार्गी लावून घेऊ, बघूयात मार्गी लावतायत का. पण एक खरं आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती करू सांगतो, आपण कोणीही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. मला तुमची आवश्यकता आहे, माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही लढा. आपण लढू पण मरायचं नाही. आपण लढायचंय, आपण लढून आपल्या जातीला न्याय देऊ. कारण आपल्या जातीतल्या पोरांचं शिक्षणात आणि नोकरीत भविष्य उद्दुस्त व्हायला लागले. त्यांचं भविष्य आणि त्यांचं स्वप्नाची रात्रांगोळी व्हायला लागली. आपण एक जेव्हा लढू कोणी आत्महत्या करू नका. कोणीही उग्र आंदोलन करू नका, कोणी जाळपोळ करू नका. हे शांततेचं युद्ध आपल्याला जिंकायचं आहे. सरकारने आमच्या दारात यायचं नाही, आम्ही सरकारच्या दारात येणार नाही. तुम्ही आमच्या दारात आले नाही तर काही होण्याचा प्रश्नच नाही. जर कोणी आलेच आपल्या गावात तर त्यांना शांततेत वापस पाठवा. कोणीही उद्रेकासारखं करू नका, शांततेत वापस पाठवा. पण ते शांतता अशी असली पाहिजे की दुसऱ्यावर गावात येणार नाही. अशा स्वरूपाचा हळूहळू ढकलून बाहेर जाऊ दे. त्यांना गॅस लुटू नका, करू नका. हळूहळू ढकलून ढकलून बाहेर आणा गावाच्या आपल्या. हे शांततेच होऊ द्या. त्यामुळं आपण आपल्या भूमिकेवर ठामे. आपण आता 10 मिनिटात आंदोलन उपोषण मराठा समाजासाठी करतोय. मराठा समाजाला शांततेत आंदोलन करावेत. साखळी उपोषणाचे जे ठरले त्याप्रमाणे सगळ्यांनी करावं. परंतु आता आरक्षण घेतल्याशिवाय हे आंदोलन उपोषण आपण मागे घेत नाही. आपण जीवाची बाजी लावून लढू पण आरक्षणच मिळू. फक्त आंदोलन राज्यात शांततेत करावे. गिरीश महाजन, आता तुम्हाला खूप विनंती केली की आरक्षण म्हणजे उपोषण करू नका, आडमोठी भूमिका घेऊ नका, आम्ही करतोय सगळं व्यवस्थित करून देतोय, असं तुम्हाला गिरीश महाजन आता स्पष्ट बोलले. काय म्हणणं तुमचं त्यावर? त्याचं काम ते काम दिवसाला नाही केलं. तुम्ही नंबर केलं तुमची भूमिका पण हे बघा. आम्ही त्यांचा मान सन्मान राखला नाही दादा, मान सन्मान राखला आम्ही त्यांचा, त्यांच्या शब्दाचा काच मुलांचा. त्यांनी आम्हाला तर 12 दिवस मागितले, आम्ही 30 दिवस सरकारचा मान सन्मान केला. 41-42 दिवस होला आमच्या लेकरा बाळांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. तुम्हाला कोणी अधिकार दिला आमच्या लेकरा बाळांचं जीवन उद्ध्वस्त करायचं? सगळ्यांना आरक्षण दिले आम्हाला का नाही? माझ्याही बांधवांचा व्यवसाय शेती म्हणून आरक्षण. विदर्भातल्या मराठा बांधवांचा व्यवसाय शेती म्हणून आरक्षण. मग आमचा व्यवसाय का? आम्ही गोरगरीब नाहीत का? त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. आम्ही आरक्षणाच्या निकषात बसतो का? तर हो, सगळ्यांपेक्षा आमचा निकष खूप मोठ्या प्रमाणात. तरीही आम्हाला आरक्षण नाही.
1967 ला काय निकष लावून आरक्षण दिले त्या निकषात आम्ही बसतो. 1990 ला काय निकष लावून आरक्षण दिले त्या निकषात आम्ही बसतो. ही सर्व मुद्दा सांगितला सरकारला मी पर्याय म्हणून त्या निकषात आम्ही बसतो. जाती व्यवसायाच्या आधारावर निर्माण झाले तर एकाला शेती व्यवसाय असल्यामुळे आरक्षण दिलं आम्ही त्या निकषात बसतो. आठवा मुद्दा सांगतो परत मंडळ कमिशननं ज्या जाती आरक्षणात घातल्या त्या जातीची पोटजात म्हणून अनेक जाती ओबीसी आरक्षणात घातल्या. मग मराठ्यांची कोणी पोटजात होत नाही का तर त्याचा अर्थ होते तरीही आम्हाला आरक्षण का नाही. माननीय गायकवाड आयोगानं मराठा समाजाला 12-13% सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास सिद्ध केले तरीही आम्हाला आरक्षण नाही याचं उत्तर काय? तुम्ही वेळोवेळी फक्त भावनिक साथ लावला आणि मागे सरकारला लावला पाठीमागच्या तुमच्या भावनिक आव्हानाला तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही तुम्हाला वेळ दिला आरक्षणासाठी. तुम्ही वेळोवेळी तेच करणार असाल तर ते जमणार नाही कारण तुमची समिती नुसती पळती कवर अभ्यास करते. कवर अभ्यास करायचा तुम्हाला आमचा साथ मिळा गेला कवर वाचिता आमचं आम्हाला हक्काचं असणारं आरक्षण द्या. तुम्हाला एक पुरावा खूप झाला एक पुरावा जरी मिळाला आता तुम्हाला नुसतं आमवर गेवायचं वगैरे सांगतो कालचं असं बोलले होते की बीड जिल्ह्यात पुरावेच नाहीत. आम्ही आमचे वैयक्तिक अभ्यासक पाठवले 66 पैकी 64 गावात पूर्ण गावाचे कुणबी म्हणून प्रमाणपत्र निघाले. आमचे वैयक्तिक आम्ही अभ्यासक पाठवले. मग तुमचे अधिकारी जर आशिया अभ्यास करणार असले ना असा सर्वे करणार असले तर आम्हाला आरक्षण मिळेल का? हा सरकारला आमचा सवाल मिळेल का? आमचे खाजगी लोक पाठवू आमचे अभ्यास वैयक्तिक पाठवले त्यांनी आणि त्यांनी यादव साहेबांनी त्यांनी ते वाचले पूर्ण. मग यावरात तालुक्यात 66 पैकी 64 गावात जर निघत असतील आधी कस का निघत नव्हते याच्यावर आम्हाला असं वाटतं तुम्हाला द्यायचं नाही. एक पुरावा जरी सापडला तरी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाला तुम्हाला सरसकट कोणी जात प्रमाणपत्र द्यावं लागते त्याशिवाय हे आम्हाला लोकशाही आता थांबत नाही. मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची शपथ खाऊन सांगितलं की मला आरक्षण द्यायचं पण ते टिकणारं द्यायचं विश्वास आहे तुमचा त्या शब्दावर काल एवढ्या लोकांसमोर गेला त्यांच्यावर विश्वास आहे म्हणूनच माझ्या मराठा समाजानं त्यांनी 30 दिवस मागितले त्यांना 40 दिवस दिले त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केला. आता त्यांनी आरक्षण देऊन मराठ्यांचा मान सन्मान करावा शपथ वाहिली त्याबद्दल आम्हाला त्यांचा पहिल्यापासूनच आदर आहे. कारण एकतर ते घटनेचे प्रमुख पदावर बसलेले आणि ते महाराष्ट्राचे संविधानाच्या पदावर बसलेला व्यक्ती असल्यामुळं त्यांचा कौतुकाने आदर करणं कर्तव्य त्यांच्या शब्दावर आमचा विश्वास पण आहे. पण आम्ही तुमच्याच म्हणण्यावर 40 दिवस दिले होते आज 41 दिवस झाले तुम्ही आत्तापर्यंत आरक्षण का दिलं नाही? आम्ही तुमचं ऐकलं पाठीमागं आता जर ऐकलं तर आमच्या लेकरा बाळांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं. आम्हाला आमच्या लेकरा बाळांचं जातीचं सुद्धा बघावं लागणार आहे. नुसतं बाकीच्या काही गोष्टी बघून आम्हाला चालणार नाही. तुमचा सन्मान आम्ही केला होता आमच्या लेकरांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलं. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटत नाही. तुम्ही आता एक सांगितलं की अनेक गावांनी पुढाऱ्यांना बंदी केली तुमच्याकडे काहीतरी आकडा पण आहे किती गावांनी नक्की पुढाऱ्यांना मराठवाड्यात बंदी केली किंवा राज्यात बंदी केली नाही असं आमच्या यांनी सांगितलेली काय काही माहिती आहे की जवळपास 2012 का 3412 असा आकडा थोडा कन्फ्युजन 3412 किंवा 2012 असा आकडा आहे की तितक्या गावामध्ये बंदी नाही आपले काही पोरटे किती पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या दारात यायचं नाही आम्ही तुमच्या दारात येत नाही. तुम्ही आपला आम्हाला आपलं मानत नाही आम्ही तुम्हाला आपलं आता मान्यत तुम्हाला म्हणतो माझ्या घरी येऊ नका. तुम्ही जर बळच यायला लागले काय संबंध आहे तुमचा यायचा येऊ नका तुम्ही आमच्या दारात आम्ही तुमच्या दारात उभा राहतो आमच्या गावात यायचंच नाही तुम्ही. पण पाटील तुम्ही नेहमी म्हणता की मी आशावादी आहे सरकारच्या बाबतीत आशावादी आहे बोलणं झालं पाहिजे. आता जर गावबंदी जवळ असेल तर इथे कुणी येणार नाही मग तुमचा आणि सरकारचा संवाद कसा होईल आणि मुख्यमंत्र्यांवर तुम्ही फार जास्त विश्वास सुद्धा दाखवता मग बोलली कशी होणार? संदेश आला तर या गावात येणार की नाही एखादा मंत्री किंवा त्यांच्याशी तुम्ही बोलणार का नाही? पूर्ण संपर्काचे धागे जर तोडले तर मग काय कसं राहील? 40 दिवस चर्चा झाली आमच्या अभ्यासक गेले तज्ञ गेले सगळे बोलले
शिष्टमंडळ गेले सगळं समजून सांगितलं त्याला सगळं माहिती होतं नाटक करतात चर्चा करून अंक करून तंक करून काय नाही करायचं चर्चा फिरचा काय नाही आरक्षण घेऊ नये मला वाटलं फोनवर आरक्षणच हे करू कागद नाही आले यामध्ये काही गेली जाता येईल मग तडा तडा लगेच काय नाही ते या सत्रा नाही कशाला यायचंय तुम्ही जे आर घेऊ नये आता तिथे सगळी सुविधा आहे तुमच्याकडं वाले कागदपत्र आहेत कायदा पारित करून टाका ओबीसी मध्ये नुसतं समावेश करायचा पंजाबराव देशमुख साहेबांना आरक्षण दिले त्यानुसारही देता येतं सरकारला एक आणखीन बेस्ट पर्याय आज मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारला एक चांगला पर्याय देतो पुन्हा एकदा पंजाबराव देशमुख साहेबांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र जे दिले ते कशाच्या आधारावर दिले त्यानुसार मराठ्यांचं सुधारित शपथपत्र घेऊन बॉन्डवरती तुम्ही मराठा समाजाला त्या कायद्याअंतर्गत समाविष्ट महाराष्ट्रातल्या करू शकता बेस्ट पर्याय सरकारकडं काय करायची गरज नाही ज्यांच्याकडे शेती आहे त्याचा सातबारा त्या शपथपत्राला जोडायचा आणि त्याला आरक्षण देऊन टाकायचं कशाची गरज कशाची गरज त्यामुळं सरकारनं ही गोष्ट लक्षात घेणं आता गरजेचं की आम्हाला गांभीर्यानं घ्या आणि गोरगरिबांच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त होतं ते आता होऊ देऊ नका ही तुम्हाला जोडू विनंती पण आमरण उपोषण सुरू राहणारे यात काय तुमत नाही फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्याने शांततेत आंदोलन करायचं ही शांततेचं युद्ध आपल्याला जिंकायचं राजघात येणं असं काय त्याला कसं बंद नको दोन्ही तिन्ही राजेने नाही नाही ते सत्यच नाहीत ना हे बघा यांना दोन अंग आहेत ना एक आमचं दैवत पण आहे ना असं की दोन अंग आहेत ना एकीकडून राजघातीचे वंशज आहेत दोन्ही तिन्ही राजे आणि त्यांना येऊ द्यायचं त्यांना एका पंचपदावर असले तरी त्यांना येऊ द्यायचं त्यांच्यासाठी आमचे नियम तोडीत होत आम्ही थोडे धन्यवाद तुम्हाला म्हणतो आंतरवाली तुम्हाला म्हणतो तुम्हाला म्हणतो आंतरवाली तुम्हाला म्हणतो आंतरवाली जीवन तुम्हाला कसं आहे तेच सांगा ना जीवन तुमच्या दारात आलो का तुमच्या दारात आलो आमच्या तोंडात राहणार आणि तुमच्या दारात आलो तुम्ही आमच्या दारात यायचा आमच्या लेकरा बाळांच्या जीवनाची तुम्हाला काळजी नाही आमचे उद्ध्वस्त केले जीवन तुम्ही कसं लिहा आमच्या दारात तुम्ही आम्ही तुमच्या दारात तुमचे लेकरं यासाठी मोठे केले का आम्ही आमच्या बापजादेने तुमचे पोटं अमेरिकेला राहायला लागले तुमच्या पोराला बंगले गाड्या झाल्या आमच्या बापजादेने